आमदार फुटत आहेत आणि मुहूर्त शोधतोय आम्ही. फक्त त्यांनी सांगताना त्यांनी उलट्या पद्धतीने सांगितलं. ही माहिती दस्तूरखुद्द शिंदे साहेबांनीच दिली. हा शब्द त्यातला महत्वाचा असल्यामुळं शहाजी बापू पाटलांना जे काही वाटलं किंवा संजय शिरसाटांच्या मनात जी काही अस्वस्थता किंवा शिंदे गटात जी काही अस्वस्थता आहे त्याचं स्पेसिफिक उत्तर तुम्हाला एवढंच देता येईल की कालची जी भेट आहे ती भविष्यातल्या एक वेगळं काहीतरी घेऊन जाईल याबद्दल म्हणजे कुणाच्या मनात शंका असते. तुम्हाला असं वाटतं की शिंदे गटातील आमदार मत करण्याची राष्ट्रवादीमध्ये पण येऊ? काल शहाजी बापू पाटील जे शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांनी एक सांगितलं होतं की 12 आमदार फुटत आहेत आणि मुहूर्त शोधतोय आम्ही. फक्त त्यांनी सांगताना त्यांनी उलट्या पद्धतीने सांगितलं. कदाचित शहाजी बापू पाटलांना अनभिज्ञात घेऊन हे माहीत असेल राष्ट्रवादीच्या शिंदे गटातील अनेक आमदार संपर्कात आहेत एवढंच वृत्त आहे या निमित्तानं सांगितलं. नवीन महाविकास आघाडी त्याबद्दल मी बोलणार नाही. आमच्या पक्षाचे सिनियर नेते जे येत आहेत त्यांनाच आपण त्याबाबत विचारू शकता. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला जे वाटलं किंवा जे मी पाहिलं तेच पत्रकार बांधवांशी मला डिस्कस करावं वाटलं. शिर्डीचं आजचं अधिवेशन आजचा दिवस अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे संध्याकाळपर्यंत वरिष्ठ नेते पण आपल्याला काही माहिती देतील. फक्त पवार साहेबांच्या यावर लक्ष ठेवा. ओके थँक्यू.